विक्रोळी पाकसाठ या ठिकाणी काल जुलूसमध्ये एका महिलेची जी आहे ती छेडखाण्यात आली. ही जी महिला आहे ती पोलीस असल्याची माहिती समोर येते. त्याप्रमाणे मला की हिंदू संघटनेने काही वेळापूर्वी या ठिकाणी आंदोलन देखील केलं होतं. खासदार मनोज कोटक देखील या ठिकाणी येऊन गेले आणि थेट जर पाहिलं विक्रोळी विधानसभा आमदार सुनील राऊत देखील या ठिकाणी आले. काय सांगाल की काल एका महिलेची जी आहे ती छेड काढण्यात आली होती, कसं पाहता याकडे? जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. आणि जिच्यावर जो गुन्हा घडलेला आहे, जिच्यावर गुन्हा केला, ती मुलगीसुद्धा पोलीस खात्यामधलीच मुलगी आहे आणि त्यामुळे तिला न्याय 100% मिळेल याची आम्हाला खात्री आहे. आज आम्ही सगळे पदाधिकारी जाऊन DCP भेटलो. DCP आम्हाला आश्वासन नाही दिले की आम्ही 2 ते 3 तासामध्ये आरोपी पकडला जाईल. आरोपीला ज्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ज्या काय कारवाई करायची असेल त्या सर्व कारवाई केली जाईल आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु 1992-93 साली दंगल झाली त्यावेळीसुद्धा सूर्यानगरमध्ये अशी घटना घडली नाही अशा प्रकारची. सूर्यानगर हा एरिया आमचा असा आहे की इथे हिंदू मुस्लिम सगळे आम्ही एकत्र राहतो, एकत्र जगतो आणि एकत्र सण साजरा करतो. जी घटना ज्यांनी घडवली आहे हा आमच्या सूर्यानगरचा मुलगा नाही, हा सूर्यानगरचा बाहेरचा मुलगा आहे. आणि म्हणूनच आमचं एकानी अशी घटना केली म्हणून आमचा काही जातीय रंग देण्याचा आमचा काही त्याच्या यामध्ये नाही. आम्ही सगळे एकत्र राहू, एकत्र काम करू आणि एकत्रच यापुढे आम्ही संघटनेसाठी, पक्षासाठी आणि लोकांसाठी काम करत राहू. कसं पाहता की मुलींवरती महिलांवरती असे वारंवार अत्याचार होतात, असे छेडखानी होताना दिसत आहे, याकडे कसं पाहता? बघा, हे सरकारवर, सरकारचा याच्यावरती आता कंट्रोल नाही. होम मिनिस्टर फडणवीस हे पक्ष फोडण्यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांना ह्या गोष्टीमध्ये आता इंटरेस्ट नाही आणि त्यामुळे त्यांची जी काय इमेज महाराष्ट्र सरकारमध्ये असायला पाहिजे ती आता राहिली नाही. हे अनधिकृत सरकार आहे, हे अनधिकृत सरकारचे ते होम गृहमंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांचं लक्ष हे अजित पवार, एकनाथ शिंदे यांना सांभाळण्यात जास्त त्यांचं लक्ष आहे. महाराष्ट्राकडे त्यांचं लक्ष कमी आहे आणि म्हणूनच ह्या घटना घडत आहेत. आमच्या सरकारमध्ये ज्या उद्धव ठाकरे ज्या CM होते अशा घटना घडत नव्हत्या, कारण त्यांचं लक्ष पूर्णपणे महाराष्ट्रावरती होतं. काय सांगाल की या सरकारकडे तुम्ही काय विक्रोळी विधानसभा म्हणजे विभागातले आमदार म्हणून त्यांच्याकडे काय मागणी कराल? कोणाकडे? या सरकार, जे सरकार आहे कुठे सरकार आहे? अनधिकृत सरकार आहे. हे सरकार कधीही कोसळेल. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, निर्णयाचं पालन करायचं आहे. फक्त निर्णयाचं पालन करण्यासाठी ते वारंवार तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख ले रहे. जसा जमिनीचा वाद असतो, 7-12 द्या, 8-12 द्या, 9-12 द्या, 10-12 द्या, प्रॉपर्टी कार्ड द्या, असे फक्त कागद मागतात, न्याय काय देत नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये हे सरकार कोणाला न्याय देणार नाही आणि न्याय मिळणार नाही याची खात्री महाराष्ट्र सरकारच्या प्रत्येक जनतेला आहे. की आमदार सुनील राऊत हे आपल्यासोबत होते आणि त्यांनी देखील सांगितलं की हे सरकार कोणाला न्याय देणार नाही आणि न्याय मिळणार, असे देखील त्यांनी जे आहे ती कट्टर टीका जी आहे ती सरकारवरती करताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. कमलेश डोंगरेसह अविनाश माने, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.